तर सामन्याला सुरुवात होते धनराज चॉकलेट बॉय बॉलिंग मार्क वर आपल्याला पाहायला मिळेल. तर बॅट्समन पाहतो आपण धीरज धिंडा आणि कुमार धिंडा. स्ट्राईक वरती कुमार, तर नॉन स्ट्राईक एंड वरती धीरज. पहिला चेंडू यावेळेस पाहतो आपण ऑप्टिमच्या खूपच बाहेरून हा चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा देतो की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल एक्स्ट्रा धावेने. आपण पाहतो धाव फलकाला सुरुवात होते एक्स्ट्रा धावे ना श्री गणेश होतो तो म्हणजे राजेश फोर्ट पेंटेपाडा संघाचा. त्यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा वाईड हाताला गेला एक्स्ट्रा स्वरूपात धावा पाहतो पण धाव फलकावरती दोन. त्यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताला गेला, अगोदरच बॅट फेरली गेली. मात्र बॅट स्पीड काय पाहायला मिळते ती कुमार याची भरपूर वेगाने तिने बॅट फिरवली होती. मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू येत नाहीये, चेंडू डॉट. पहिल्या दोन चेंडूवरती दोन वाईट चेंडू हाताला होते, त्यानंतर मात्र आपण पाहतोय निधा चेंडू हाताला गेलाय राज. त्यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल, तिसरा वाईट चेंडू या ओव्हरमध्ये हाताला गेलाय तो म्हणजे धनराज मार्फत. कॅप्टन आहे संघनायक संघाचा आपण पाहतोय आणि त्याच्या मार्फत थोडीशी खराब बॉलिंग पाहायला मिळते. या प्रकारे जर एक्स्ट्रा धावा जर दिला तर नक्कीच कुठेतरी 40+ किंवा 50+ धावा या धाव फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस पाहतो आपण पुन्हा एकदा व्हाईट बॉल, म्हणतो सरावाचा अभाव पाहायला मिळतो, म्हणतो कुठेतरी सराव कमी झाला असावा. अभाव आपल्याला पाहायला मिळतोय की एक्स्ट्रा चेंडू इथे हाताले जात आहेत आणि या एक्स्ट्रा धावा नक्कीच अडचणीमध्ये घेऊन जातील. त्या म्हणजे साई कृपास्पीठ राजावली या संघाला. आता मात्र साईड इथे चेंज केली जाते. धनराज त्यावेळेस आपण पाहतो नो बॉल. आतापर्यंत 5 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे हाताला गेले ते म्हणजे धनराजच्या माध्यमातून. खराब कामगिरी, स्वतः संघनायक आहे आणि संघनायकाला साजेशी कामगिरी त्याला करावी लागेल, मात्र ती कामगिरी होत नाहीये. पहिले 2 चेंडू वाईड हाताला गेले, त्यानंतर निधाव चेंडू आला, त्यानंतर वाईड, त्यानंतर वाईड, त्यानंतर मात्र 9 चेंडू हाताला गेलाय. आता मात्र काहीतरी कानमंत्र उडवतो, जो सिनियर खेळाडू आहे तो नक्कीच काहीतरी कानमंत्र देतो. मनीष गुवारे आणि माजी कर्णधार मात्र काहीतरी कानमंत्र दिला तो म्हणजे धनराज याला. नो बॉल आणि आता मात्र फ्रीड असणार आहे, मुक्त फटका खेळण्याची संधी कुमार याला. यावेळेस बॅटच्या टोळ्या चेंडू लागला, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय. मात्र फ्रीड असल्या कारणाने बॅट्समन हा बाद होणार नाहीये. एक धाव कम्प्लीट, हेच तर असत फ्रीडचा फायदा. भरपूर महागडा ठरला जातो आपण पाहतो धनराज. आता मात्र 2 चेंडू टाकून झाले, 10 फलकावरती धावा लागल्या तर म्हणजे 6 धावा, 4 वाईट, 1 नो. आणि आता मात्र एक सिंगल धाव कुमारच्या बॅट मधून आली, सिंगल. कुमार आपलं खातं खोलतो, श्री गणेश करतो स्वतःच संघाच खातं. तर आपण पाहतो आव्हान तर धावेनेच खोललं गेलं होतं. आता मात्र डावले आताचा बॅट्समन धीरज. आता तो धीरज
धनराज याने लाइन चेंज केले, आता मात्र अचूक टप्प्यावरती बॉलिंग करतो. चेंडू सरळ निघून जातो, सहा धावांसाठी षटकार. बॉल काय स्पीड मध्ये आला सरळ आमच्या पाहुण्यांना मानवंदना देण्यासाठी. जसा आला तसा पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. धनराज याच्यावरती धीरज अक्षरशः तुटून पडलाय. अख्खू टपाचा चेंडू होता आणि या अख्खू टपाच्या चेंडूला त्याची जागा दाखवलंय. त्याची जागा सीमारेषेच्या बाहेर होती आणि ती आपण पाहिली सहा धावेनिशी. सहा धावेनिशी दहा फलक बारा धावा. आतापर्यंत आठ चेंडू धनराजने टाकलेले आहेत. या स्पर्धेतील सर्वात लांबले षटक आता मात्र धनराज याच्या नावावरती नोंदवलं जाईल. धनराज धनराज टुथीरज आवलेसा फुलटा चेंडू आणि हा देखील सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग, बॅक टू बॅक बॅक टू बॅक दुसरा षटकार सहा धावा. धीरज डिंडा आता मात्र आपला ब्रँड दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. विध्वंसक रूप धारण केले धीरज डिंडा याने. या सहा धावेनिशी बाद फलक जाऊन पोहोचले होते म्हणजे अठरा धावसंख्येवरती. अठरा धावा. धीरज अशाच मोठमोठ्या फटक्यासाठी जाणला जातो, तेच कारण आहे की त्याला सलामीला पाठवलंय. पहिले दोन चेंडू खेळलाय आणि दोन चेंडूवरती दोन गणागती पहार. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, धावची संधी निर्माण झालंय. मात्र जबरदस्त सुपर्ब रन बिटवीन द विकेट्स, एक धाव कंप्लीट. बॅचलकीचे एज घेतली गेली होती, अपील देखील केलं होतं, मात्र एक धाव अभिबात वेगाने कंप्लीट केली गेली. या एका धावेनिशी दहा फलक पाहतो आपण. 19 धावा या दहा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 10 चेंडू टाकून झाले, त्याच्यामध्ये 5 लीगल चेंडू टाकलेत. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा बॉल, दहा फलकावरती धावा लागल्या त्या 19. पाच चेंडू टाकून सरळ, एक चेंडू डॉट, पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर नो, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार, षटकार आणि सिंगल, असे पाच चेंडू टाकून सरळ. टोटल 10 चेंडू हाताळले ते म्हणजे धनराज याने. शेवटचा बॉल, त्यावेळी सफलता चेंडू सरळ बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये वैभव सोहळे तैनात आहे. एकच धाव हुलकावणी दिली जात आहे, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनिशी दहा फलक पाहतो आपण. 20 धावा या दहा फलकावरती लागल्या जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये देखील 20 धावांचं षटक आपण पाहिलं होतं. आजच्या दिवसातील दुसरं महागडे षटक धनराज चोनकर याच्या नावावरती पाहायला मिळतंय. उद्याच्या दिवसामध्ये जे 12 संघ आहेत त्यांनी आपली टीम अपडेट करायची आहे, जेणेकरून उद्याच्या दिवशी कुठल्या प्रकारे वेल वाया जाण्याची दक्षता घ्या. आपली टीम ऑनलाईन अपडेट करा. आमच्यापर्यंत सूचना पोहोचली जाते की आपली टीम आपण अपडेट करून ठेवा. धीरज येतोय,
दुसरा षटक हाताळण्यासाठी धीरज धीरज ब्रिटे बॉलिंग मार्क वरती यस थोड़ी शिवाई कराई चाहिए थोड़ा सा स्पीडअप कराए पहले षटक मे 20 धावा धीरज दुसरे षटक समोर अपन कुमार अवलेश कुमार बैट मधुन पहले चेंडू वरती घड़ा गति प्रार चेंडू सरल निघून जातो लॉन्ग अप च्या डोक्यावरून सहा धावांसाठी षटकार लॉन्गच्या षटकात चेंडू सरळ निघून गेलाय सहा धावांसाठी पहिल्या चेंडू वरती धीरज यांनी स्वागत केलंय षटकारांशी या षटकाराने धाव फलक पाहतो आपण 26 धावा 26 रन ऑन द बोर्ड 26 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत जर कुमार षटकारांची जर हॅट्रिक घेतोय तर उमेश हांडवा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झालंय अवलेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताला गेलाय आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताला गेलाय अवलेस तर उडपी चेंडू होता आणि त्या उडपी चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला कुमार याने त्यानंतर धीरज याने जर बघितलं तर थोडासा चेंडूचा टप्पा पुढे ठेवला आणि चेंडू पाहायला मिळतो डॉट फुलटा चेंडू शतरक्षक आहे चांगले शतरक्षण सरल शतरक्षकाला शोधून काढले हा चेंडू जर गॅप मध्ये जर गेला असता तर नक्कीच चार धावा या चेंडूवरती मिळाल्या असत्या शॉट सिलेक्शन चांगलं होतं मात्र शतरक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात होता एक धाव मिळाली या एका धावेने ही धाव फलक जाऊन पोहोचले होते म्हणजे 27 या धाव संख्येवरती सत्तावीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आता मात्र धीरज क्षणाची रचना जर बघितली तर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्रक्षक पाहायला मिळतो त्यानंतर डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक त्यानंतर एक लॉंगर मध्ये क्षेत्रक्षक पाहायला मिळतो त्यावेळेस अख्खे टप्प्याचा चेंडू दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय हा चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये जर आला असता तर नक्कीच धावा मिळाल्या असत्या मात्र एक्स्ट्रा धाव मिळतोय या एक्स्ट्रा धावींची धाव फलक जाऊन पोहोचले होते म्हणजे 28 या धाव संख्येवरती 28 धावा ऑन द बोर्ड लागले जात आहेत चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते राजेश बोर्ड नवी पेटीपाड्या संघाची यावेळीस मात्र चांगला चेंडू उचली घेणार चेंडू चेंडूला हुक करायचं होतं मात्र बॅट आणि बॉल यामध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात नोंदवला गेला आहे 28 धावा धाव फलकावरती चेंडू टाकून झाले होते आतापर्यंत चार फुलटा चेंडू शतरक्षक वेगळ्या चेंडू वरती आला मात्र झेल झाला ड्रॉप आणि दोन धावा या वेगाने कंप्लीट केल्या धनराज याने प्रयत्न चांगला केला मात्र अपुरा पडला गेला चेंडू हातामध्ये जर विसरला असता नक्कीच चांगला झेल गेला गेला असता मात्र झेल ड्रॉप दोन धावा कंप्लीट या दोन धावांची धाव फलक पाठवताना 30 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केले तर म्हणजे धीरज याने यावेळेस कोटाचा चेंडू बॅटची एज आणि चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर बस पाणी घेऊन जायचंय अपराध 13 होतील की 12 पे असेल त्याला पाणी घेऊन पाठवायचंय
पेशी घाई करायची आहे जेणेकरून संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅडलॅडचा सामना करावा लागणार याची दक्षता घ्या. चांगल्या प्रकारे शॉट खेळू शकला नव्हता आपण पाहतोय, मात्र एक धाव ही कम्प्लीट झाली या एका धावेनिशी. आपण पाहतोय 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. स्टायलिश अंपायर उत्तम धिंडा थोडीशी कसरत करत असताना मैदानच्या आतमध्ये अनुभवी अंपायर आहेत विजय भोळ अँड उत्तम धिंडा, धीरज धिंडा आणि आपण बघतोय कुमार धिंडा. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड होताना पाहायला मिळतोय. साईकृपा स्फूट राजावली आणि राजेश स्फूट नवीन पिंडेपाडा या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. वैभव सोहळे तिसरे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती, पहिल्या चेंडूवरती एक धाव. आता मात्र धीरज धिंडा हा स्ट्राइक वरती पाहायला मिळतो, एक विध्वंसक बॅट्समन. पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला, ब्लॉकरवरती चेंडू हाताला गेला होता, मात्र तोपर्यंत एक धाव ही कम्प्लीट केली गेली या एका धावीशी. धाव फलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 36 या धावसंख्येवरती 36 धावा. फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित चेंडू हा घेता आलेला नाहीये आणि पहिला बॅट्समन येथे बाजू माघारे टरतील तो म्हणजे राजेश स्फूट नवीन तेंडुलकर संघाचा. तर कुमार धिंडा बाजू माघारी परतलाय, धावसंख्या 36 असताना पहिला फलंदाज हा बाजू माघारे परतलाय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय अतुल सुरुंग हा मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 18. पुन्हा एकदा मिस्टर फटका, तीन शतरक्षक येतात चेंडूच्या खाली आणि जजमेंट चांगला आहे. आणखीन एक झेल, सुरेख झेल, फलंदाज फेरी, अतुल सुरुंग बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद.
प्रथम सुरुंग बाजून माघारी बदला, त्यानंतर किरण बरतडे न्यू बॅट्समन, मगांच्या आतमध्ये इन होते. हा रेडर बॅट्समन आहे राजस्फोट पेंटेपाडा संघाचा. जर्सी क्रमांक 41 किरण बरतडे आपण पाहतो. त्यानंतर धीरज सलामीचा बॅट्समन नॉन स्ट्राईकला अजूनही आहे. धीरज जर शेवटच्या षटकापर्यंत राहिला तर नक्कीच धावा या 50 प्लस पाहायला मिळतील. यस नो बॉल, विमर चेंडूची हाताळणी, नो बॉल. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडे डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी, मोठा फटका खेळण्याची संधी इथे असेल, ती म्हणजे किरण बरतडे आला. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. महत्वाची बाब, धीरज धिंडा हा स्ट्राईक वरती आलेला आहे डावरे हाताचा बॅट्समन. आतापर्यंत धीरजने जर गेलं तर दोन षटकार आतापर्यंत ठोकलेले आहेत. दोन षटकार एक चौकार, आतापर्यंत 20 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे धीरज धिंडा. दहा फलक टाकू आपण, दहा फलकावरती 38 धावा या षटकामध्ये चेंडू टाकू झाले ते आतापर्यंत. पाच शेवटचा बॉल, फुलटॉस चेंडू, चेंडू लॉग ऑफ क्षेत्रामध्ये, शतरक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल लागतंय. महत्वाची बाब, तीन ओव्हरचा खेळ झाला, तीन ओव्हर नंतर दहा फलकावरती धावा पाहतोय आपण. 39 धावा, 13 सरासरीने 39 धावा या दहा फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन शेवटचा आणि अंतिम षटक बाकी असेल, विचार विनिमय केला जातोय. चौथा गोलंदाज कुठला असेल याच्यावरती थोडासा विचार केला जातोय. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्यासाठी भुवन, भुवन लोखंडे हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. दहा फलकावरती धावा लागेल म्हणजे 39 धावा, 13 सरासरीने आतापर्यंत धावा या दहा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्यासाठी भुवन. त्याच्यासमोर पाहतो आपण धीरज धिंडा, स्ट्राईक ऑन स्ट्राईक. आतापर्यंत 21 धावा या त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू कंसांचा इशारा की हा चेंडू आहे नो, नो बॉल. यस, पंचांचा अचूक लक्ष पाहायला मिळतंय. पाच शतरक्षक, यस तीन शतरक्षक फटल्यासारख्याच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. बॉल आणि नो बॉल वरती काढली एक धाव, धाव फलक 41 धावा. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी, मोठा फटका खेळण्याची संधी असणार ती म्हणजे किरण बरतडे आला. लक्षात घ्या, तीन शतरक्षक
पावर प्ले संपल्यानंतर फटासारख्याच्या आतमध्ये तीन क्षेत्ररक्षक ठेवणे बंधनकारक असेल, लक्षात घ्या. किरण साठी हा चेंडू फुलटा चेंडू का किरणला समजत नाहीये, कुठे खराब बॅटिंग मित्र म्हणून किरण मार्फत, कारण धीरज दिंडा चांगली बॅटिंग करतोय, तो बॅट्समन नॉन स्ट्राइक पाहिला, मला वाटते कुठेतरी स्ट्राईक रोटेट राहिला आहे, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, मात्र तसं काय पाहायला मिळत नाहीये. चांगला चेंडू डॉट बॉल, पहिला चेंडू देखील चांगल्या पदे हाताला होता, मात्र चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, थोडासा फंबल, मात्र एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या एका धावेनिशी धाव फलक 42 धावा, 42 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. सलामीचा बॅट्समन आपण पाहतो धीरज धिंडा, आता मात्र ऑन स्ट्राईक असेल. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली या एका धावांची. या धाव फलकावरती लागले होते या षटकामध्ये, आतापर्यंत तीन चेंडू टाकून झाले, तीन चेंडू तरी बाकी असतील. पुन्हा एकदा सिंगल धाव, या सिंगल धावेनिशी धाव फलक पाहतो आपण, 44 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात, आणखीन दोन चेंडू बाकी असतील या षटकामध्ये. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय, भुवन हा बॉलिंग मार्क वरती, मात्र धीरज धिंडा हा सलामीचा बॅट्समन आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र त्रिफल उद्ध्वस्त केलाय तो म्हणजे धीरज धिंडाचा फलंदाज बाद, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल याच्यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये, आणि आणखी एक बॅट्समन बाधून माघारी पडलाय. आता मात्र विकास जर्सी क्रमांक 7 आपण पाहतो, जर्सी क्रमांक 7 एम एस धोनीची आठवण करतो दिसतना विकास पानेरा मैदानाच्या आत मध्ये जातोय. जर विकास यांनी या चेंडूवरती जर षटकार जर मारला तर सुभाष लोखंडे यांच्याकडून 100 पैसे बक्षीस त्याच्यासाठी जाहीर झालंय. या चेंडूवरती जर षटकार आला तर 100 पैसे बक्षीस हे विकाससाठी दिलं जाईल. शेवटचा भाग या इनिंग मधला, धाव फलकावरती धावा लागला तर म्हणजे 44 धावा. लास्ट बॉल टू गो, पहिल्या षटकामध्ये 20 धाव आला, त्यानंतर चांगला कमबॅक दर्शवला. यावेळेस हलक्या पण चेंडूला खेळून काढलाय, एक धाव कम्प्लीट आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण, 45 धावा
आणि 46 धावांचे टार्गेट हे ठरवलं गेलंय. तर 24 चेंडू आणि 46 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील त्या म्हणजे साई कृपा स्मित राघवी संघाला. धीरज टू धीरज असे सामना आपल्याला पाहायला मिळते. पॉवर त्याचा शोधक आहे. धीरज टू धीरज पहिला चेंडू, पहिला चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरून निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू बॅट 46 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 46 धावा
या जिन्ह्यासाठी करायचे आहेत, ते म्हणजे साऊथ पॅसिफिक रॉयल्स संघासाठी. त्यावेळेस आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. काय बॉलिंग करतो धीरज भिंडा. बॅटिंग मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं, त्यानंतर बॉलिंग देखील चांगली करतो धीरज धिंडा. बॅक टू बॅक दोन चेंडू आतापर्यंत निर्धाव आपले 46 धावांचं टार्गेट आहे. त्यावेळेस आणखीन एक डॉट बॉल धीरज भिलके याला पूर्णपणे बांधून ठेवला गेलाय. धीरज वरती धीरज हावी होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तीन चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतात. चौथा चेंडू या षटकात त्यावेळेस फक्त हलक्या आपण चेंडूला किंवा सरळ बॅटने. त्यावेळेस मात्र चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळतं. श्री गणेश होते या एका धावेनिशी 10 फलकाला सुरुवात. एक धाव या आता मात्र 10 फलकावरती नोंदवली गेले. 46 धावांचं टार्गेट आहे. षटकार चौकार मारावे लागतील. मात्र पहिल्या चार चेंडूवरती फक्त एकच धाव पाहायला मिळते. पॉवर प्ले षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल आतापर्यंत बॉलिंग पाहायला मिळते ती म्हणजे धीरज धिंडाच्या माध्यमातून. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचार मार्फत. यावेळेस दिशाही चेंडू हाताला गेलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाते. या एक्स्ट्रा धावींची धाव फलक पाहतो आपण. दोन धावा यावेळेस फुलटा चेंडू बॅट्समन जाला मिस, विकेट किपर मिस. चेंडू सरळ निघून जातो सीमा रेषेच्या बाहेर सरळ चार धावांसाठी चौकार. सहा धावा आपण पाहतो धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पहिला चेंडू वाईट नव्हता ना. आणखी चेंडू डॉट धाव फलक पाहतो आपण. सात धावा आपण पाहतो या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये धीरज शिधिंडा टिवर सोले. यावेळेस त्रिफळ आहे ध्वस्त. आपण बेन्स पाहतो किती वेगाने ते पेटीवर सरकल आहे म्हणजे बाजूने उडत आलो. म्हणजे किती वेग असेल या चेंडूवरती. बिना ट्रेगाने हा चेंडू आता लावता धीरज भिंडाने. फेमस बाद संपलं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सात धावा एक गडी बाद सात धावा या धाव फलकावरती लागले होत आहेत. सेहेचाळीस धावांचं टार्गेट आपण ठेवलं गेलंय. आतापर्यंत सात धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 39 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 39 धावा 13 सरासरीने या धावा.
सुरुवात सुनील भोसल आपण बघतो दुसरे षटक घेऊन येतोय. 39 धावांची गरज, 13 सरासरी 39 धावा पूर्ण करायचे असतील. पहिला चेंडू पाहतो आपण, अखेटाचा हाताला गेलाय, मात्र हा चेंडू भरपूर बाहेर निघून जातो. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाइट बॉल बैक टू बैक, दुसरा व्हाइट चेंडू जो हाथ लगे धाव फोर ग्राउंड पोचते तो 9 धाव संख्या वरती. सिंगल धाव आलो, या सिंगल धावेनिशी धाव फलक पाहतो आपण. 10 धावा या धाव फलकावरती लागले गेले. पहिले 2 चेंडू व्हाईट आपले, त्यानंतर आपण सिंगल धाव सुनील भोसल. एक छोटासा गोंधळ पाहायला मिळतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे या गोलंदाजाची, मात्र कुठेतरी दिशा ही त्याची बिघडताना पाहायला मिळतोय. तिसरा व्हाईट चेंडू त्याने आतापर्यंत आटाला. आपण पाहतो धनराज सरामध्ये षटक हाताळत होता, तब्बल 11 चेंडू धनराजने हाताळले होते. त्याच दिशेने ते म्हणायला काही हरकत नाही. सुनील भोसले यांनी देखील सुरुवात केली. आतापर्यंत 3 चेंडू त्याने वाईट हाताळलेत आणि हा मला वाटतं चौथा चेंडू वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. यस, चौथा चेंडू वाईट. श्रीचारणी धावांचं टार्गेट ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी झाली आणि या षटकामध्ये 4 चेंडू वाईट हाताळलेत. ज्या प्रकारे धनराज चोनकर याने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे सुनील भोसल गोलंदाजी करतोय. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 11 चेंडू हाताळले होते ते म्हणजे धनराज याने. या स्पर्धेमध्ये सर्वात लांब लचक षटक हे त्याच्या नावावरती नोंदवलं गेलंय, मात्र सुनील भोसल त्याच दिशेने इथे वाटचाल करतोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत, त्याच्यामध्ये 4 चेंडू हे त्याने वाईट हाताळलेत. यावेळी सरळ बॅटने हा चेंडू खेळून काढलाय आणि हा चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. एफर्ट चांगला पाहायला मिळाला, मात्र चेंडूला मगच्या आतमध्ये फेकू शकलेला नाहीये. मिळत आहेत 4 धावा. चार धावा आल्या, या 4 धावेनिशी धाव फलक पाहतो आपण. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आपण 17 धावा या धाव फलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा सुनील भोसल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातो. यावेळी आणखी एक चेंडू
वाइड वाइड बॉल, पाचवा चेंडू वाइड आता लागला. आतापर्यंत लीगल डिलिव्हरी जर बघितलं तर फक्त दोनच टाकून झालेल्या या षटकामध्ये. ह्या वेळेस खराब विकेट किपिंग पाहायला मिळाली, चेंडू चांगला पडला गेला मात्र विकेट किपिंग खराब. मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव, एका धावेने ही धाव फलक पाहतो आपण. 19 धावा, आणखीन 27 धावांची गरज. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताला गेलाय, चेंडू डॉटच्या स्वरूपात हा नोंदवला जातो. आतापर्यंत 9 चेंडू हाताला, ते म्हणजे सुनील बोसोलाने चेंडू टाकून जाते. 4 2 चेंडू ते बाकी असेल. यावेळेस पाहतो आपण जबरदस्त फटका, चेंडू गॅप मध्ये निघून जातोय, सरळ सीमारेषेच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी षटकार. सुपर सिक्स यावेळेस धनराज च्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळतोय. या षटकाने शिवा फलक जाऊन पोहोचतो तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती, आणखीन 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 21 धावा. षटक संपलं दुसरं, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा लागल्या, त्या 25 धावा. येणारे चेंडू असतील 12, आणि 12 चेंडू मध्ये धावा करायचे असतील त्या म्हणजे 21. सुनील भोसले यांनी देखील 11 चेंडू हाताळले. जो विक्रम धनराजच्या नावावरती होता तोच विक्रम आता मात्र सुनील भोसल याच्या नावावरती देखील नोंदवला जातोय. बारा चेंडू आणि 21 धावा, 12 चेंडू 21 धावांची गरज. आता मात्र विकास पानेरा बॉलिंग मार्क वरती, संघाचा संघनायक, संघनायकाला साजेशी कामगिरी करावी लागेल कारण सुनील भुसल हा दुसरा गोलंदाज भरपूर मागणार ठरला गेलाय. तब्बल 11 चेंडू त्याने हाताळले. 12 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू अक्कुटातच हाताला गेला, आणि पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात आपण पाहतो इथे नोंदवला गेलाय. जोरकस मारण्याचा प्रयत्न जरी झाला होता मात्र बॅट आणि बॉल यामध्ये संपर्क झालेला नाहीये. चेंडू डॉट, यस. यावरच मात्र पंचांना कसरत करावी लागेल कारण हा चेंडू ऑफ्टनच्या खूपच बाहेर निघून जातो. व्हाइट बॉल, एक्स्ट्रा धाव दहा फलकावरती नोंदवली गेली. 26 धावा, 46 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं, आणखीन 20 धावा ह्या जिंकण्यासाठी करायच्या असतील. त्यावेळेस बॅटची आणि धीरज याला माघारी परतावं लागतो. फलंदाज बाद विकास पानेरा आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती, यश त्याने संपादित केलंय. विकेटची गरज होती, विकेट मिळवणं अति महत्वाचं होतं, ते म्हणजे राजस्थान पिंगीपाडा संघासाठी. आणि धीरज याची विकेट त्याने मिळवलंय. थोडासा कमबॅक होताना पाहायला मिळतं या सामन्यामध्ये, मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. आणखीन 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असेल 10 चेंडू आणि 20 धावा. यावेळेस शफल केल्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली शतरक्षक आणि आणखीन एक बॅट्समन डग आऊटच्या आशऱ्याला. फलंदाज बाद,
फटका हवे मध्ये आहे, शत्रक्षक नाहीये, नो मॅच मध्ये चेंडू पळला गेला मात्र अतुल लापरवाही करतो, शत्रक्षक चेंडूला जाऊन अडवतो। तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली गेली, एका धावांची धाव फलक पटोपन्न 27 धावा। या धाव फलकावरती लागला गेला। विकास पारेरा या षटकामध्ये कमबॅक करतो, पण विकेट किपर तुमची खराब कामगिरी होते, एक धाव कंप्लीट केली होते। यस, पंचांचा इशारा होते की हा चेंडू वाईड आहे, 1+1 एक्स्ट्रा धावा। धाव फलकावरती लागल्या गेल्यात, आणखीन 17 धावींची गरज हा सामना जिंकण्यासाठी। हवेमध्ये जजमेंट चुकलाय, चेंडू सरळ निघून जातो, 6 धावांसाठी षटकार। विकास याने बॅट चेंज केली, याच कारणासाठी त्याने बॅट चेंज केली होती। बॅट चेंज केल्यानंतर आपण पाहतो एक घणाघाती प्रहार, षटकार तिथे बॅट मधून आला। या षटकाराशी धाव फळक जाऊन पोहोचली होती म्हणजे 35 या धावसंख्येवरती। आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावींची गरज, 7 चेंडू 11 धावा, 7 चेंडू 11 धावा। या चेंडूवरती नक्कीच काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच पाहणं गरजेचं आहे। यावेळेस निष्ठा भटका चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, विकास कुठली चुकी करत नाहीये आणि फलंदाज बाद। तर विकासने षटकार टोकला होता, आणखीन एक षटकार टोकण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला बाद हे माघारी परतावे लागतो। आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावींची गरज, 6 चेंडू 11 धावा, 6 चेंडू 11 धावींची गरज। या 11 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील नक्कीच पाहणं गरजेचं आहे, कारण हा सामना आपल्या एक रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण राज चोनकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे। राज जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर आला तर नक्कीच हा सामना तो घेऊन जाईल। मला आठवतं एका चेंडूमध्ये 5 धावींची गरज होती नागल्याच्या मैदानावरती आणि राज याने षटकार टोकला होता, गोल्डन सिक्स त्याने टोकला होता। तो राज ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, 6 चेंडू आणि 11 धावींची गरज। तर शेवटचा आणि अंतिम षटक घातण्यासाठी अविनाश वळवी बॉलिंग मार्क वरती, हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने वळतो हे देखील पाहणं गरजेचं आहे। सहा चेंडू 11 धावींची गरज, पहिला चेंडू पाहतो आपण कशा प्रकारे पहिला गेला। यस, हा चेंडू डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो, पहिला चेंडू डॉट। आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात, बॅट बॉल बॅक टू बॅक, दुसरा चेंडू हा बॅटच्या सोबत, मला वाटतं वन बॉम्ब्स चा इशारा देखील आहे त्यांचा। यस, वन शॉटचा इशारा आलेला आहे। जर आणखीन एक जर बॉम्सर जर आला तर नक्कीच पंच दंडित करतील, या दरम्यान किरण धूम
अँड कंपनी यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मॅचचा आनंद घेण्यासाठी ते देखील इथे उपस्थित झालेत. ह्यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल म्हणजे प्रेशर. आता मात्र तीन चेंडू आणि 11 धावांची गरज. तीन चेंडू 11 धावा. फटका चेंडू हवेमध्ये. कुमार चेंडूच्या खाली कुठली फुटी होत नाहीये आणि धनराज सोनकर याला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. आता मात्र दोन चेंडू आणि 11 धावांची गरज. काय सामना पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये. आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 11 चेंडू हात आले. त्यामध्ये सुनील भोसल याने त्याचं घर आपण पाहतोय काढले. ते म्हणजे विकास याने चांगली बॅलिंग केली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन चालतोय. ते म्हणजे अविनाश. आतापर्यंत चार चेंडू त्यांनी निर्धार वापरलेत या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत मैदानावर पाहायला मिळालेलं नाहीये. दोन चेंडू जर डॉट आले तर नक्कीच मैदानावर देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज. दोन चेंडू 11 धावा. जयगणेश गवलीपाडा आपला कॅप्टन पाठवून द्या. जयगणेश गवलीपाडा संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. यानंतर लगेच टॉस केला जाईल. यावेळी समिष्ठा फटका चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर होते. मात्र एकच धाव मिळेल. आता मात्र एक चेंडू आणि 10 धावांची गरज. हा सामना पूर्णपणे जर दिला तर राजस्कोट पेंडीपाडा या संघाच्या बाजूने पूर्णपणे उठला गेला. फुलटॉस चेंडू. मात्र धाव मिळणार आहे. विजय संपादन करतो तो म्हणजे राजेश फोर्ट नवीन पेंडीपाडा संघ. येस हँडशेक करून लगेच आपण मैदानच्या बाहेर यायचं आहे. त्यानंतर जय गणेश गवलीपाडा आपला कॅप्टन पाठवून द्या.